शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रातून भाजप बरोबर पुन्हा युती करण्यापासून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा नाहक होत असलेला त्रास इथपर्यंत भाष्य केलंय. या पत्रातून त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलाय. आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांना खडे बोल सुनावलेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झालेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखं लढत राहायचं की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकानं करायलाच हवा. बरे वाईट दिवस येतच असतात, वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखं लढायचं, शिवाजी महाराजांसारखं शत्रूवर चाल करून जायचं की शत्रूशी तह करून मांडलिकी पद्धतीनं गुजराण करायची. मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतलं असतं तर दऱ्याखोऱ्यात भटकून लढाया करण्याचं जीवन त्यांच्या नशिबी आलं नसतं. मोगल बादशहानं त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती आणि इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढ्यान पिढ्या गुजराण करता आली असती. पण शिवरायांनी तसं केलं असतं तर इतिहास पुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचं प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो तसे झालो नसतो. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामास सामोरे जा अशा दबदब्याला बळी न जाता शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमानानं शिवसेनेचं अस्तित्व टिकवून ठेवलं. म्हणून आजची शिवसेना तेजानं तळपताना दिसतीये. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेना प्रमुखांनी जतन करून ठेवलीय. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय अन्यायाची पर्वा न करता लढत राहणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचं बळ आहे असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.